मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात येते. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुक्ताईनगरचा उमेदवार घोषित झालेला आहे. 23 तारखेला चंद्रकांत पाटलांचा विजय होणार असा विश्वास व्यक्त होतो आहे. चंद्रकांत पाटील निवडून आल्याशिवाय जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केलेला आहे. चंद्रकांत पाटील निवडून आल्याशिवाय राहत नाही असा मुख्यमंत्री म्हणत आहेत आणि चंद्रकांत पाटलांची उमेदवारी ही घोषित करण्यात आलेली आहे. गुलाबराव आता चंदू भैयांकडे बरोबर लक्ष द्या असा देखील सल्ला द्यायला मुख्यमंत्री विसरलेले नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.